आणि आता बातम्या विस्तारांना आपण बघूयात. अयोध्येच्या रस्त्यांवर सध्या दिवाळी साजरी होताना बघायला मिळते. रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला अवघे काही तास आता शिल्लक राहिलेत, तर अयोध्येतील राम मंदिराकडे जाणारे रस्ते भाविकांनी फुलून गेले. चंदन पूजाधिकारी माझे सहकारी आपल्यासोबत थेट अयोध्येतून जोडले गेलेत. चंदन, अवघे काही तास शिल्लक आहेत रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आणि त्याचसाठी ही मोठी गर्दी राम भक्तांची अयोध्येत झालेली पाहायला मिळते. सुमित, आपल्याला अयोध्येमध्ये सध्या दिवाळी साजरी होत असताना बघायला मिळत आहे अयोध्येचे हे रस्ते जे आहेत ते भक्तांनी फुलून गेलेले आहेत. भगवे ध्वज, भगव्या पताका, प्रत्येक ठिकाणी सुंदर अशा पद्धतीची फुलांची सजावट, विद्युत रोषणाई आणि देशभरातून येणाऱ्या भाविकांकडून होणारा जय श्रीरामचा जय जयकार, याच्यामुळे अयोध्येचे हे सगळे रस्ते जे आहेत ते या ठिकाणी भाविकांनी भक्तांनी अक्षरशः फुलून गेलेले आहेत. आपण हा जो मार्ग बघतो आहोत हा अयोध्येच्या लता मंगेशकर चौक परिसरापासून ते नवीन राम मंदिराकडे जाणारा मार्ग आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की भाविकांमध्ये उद्याच्या या एकूणच सोहळ्याबद्दल किती प्रचंड उत्सुकता आहे. या रस्त्याच्या दुतर्फा अशा पद्धतीनं व्यासपीठ उभे करण्यात आलेले आहेत आणि त्या व्यासपीठांवर वेगवेगळ्या राज्याचे जे पारंपरिक नृत्य आहेत ते या ठिकाणी सादर केले जात आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक जथ्थेच्या जथ्थे घेऊन या ठिकाणी येत आहेत. पालख्या येत आहेत, साधू संत महंत हे या ठिकाणी येत आहेत. प्रत्येकाच्या मुखी फक्त श्रीराम जयराम जय जय राम जय श्रीराम एवढेच उद्घोष आहेत आणि या संपूर्ण घोषणांनी अयोध्येचे हे सगळे रस्ते जे आहेत ते अक्षरशः दणाणून गेलेले आहेत आणि त्यामुळे अयोध्येमध्ये उद्या होणाऱ्या या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी सध्या दिवाळी साजरी होत असल्याचं बघायला मिळतंय. नक्कीच या सोहळ्यापूर्वीची हे पण दृश्य